जर समन्याय कशाच्या आधारावर समन्याय, समन्यायाचा आधार काय? तर एक घटनेनं दिलेला हक्क आहे की राईट टू लिव्ह, जिवंत राहण्याचा हक्क, तो पिण्याच्या पाण्याशी युनोनं सुद्धा जोडलेला आहे. आणि दुसरा राईट टू लाईव्हलीहूड म्हणजे जगण्याचा हक्क, जीविकेचा हक्क. तर या दोनचं पाणी, दोन्हीसाठी लागणारं जे पाणी आहे, हे एकदा आपण म्हटलं की एवढं पाणी हे बाजूला काढून ते पुरत असेल आणि वर शिल्लक राहत असेल तर बाकीच्या दृष्टीनं द्यावं. कारण समन्यायचा पाया काय हा पहिला प्रश्न आहे. तर हा पाया असला पाहिजे की जीविका आणि पिण्याचं पाणी या दोन गोष्टींना आम्ही किती चितळे आयोगानं त्या बाबतीत मांडणी केलेली आहे. एक असं आहे की 600 घनमीटर हे वर्षाला 5 माणसाच्या कुटुंबाला प्यायला लागतं आणि 1000 घनमीटर दर माणशी म्हणजे 5 माणसाच्या कुटुंबाला 5000 घनमीटर दिलं नाही तर स्थलांतर होतं. हे जागतिक पातळीवरचा आमच्याही प्रयोगातला अनुभव आहे. तर म्हणजे 5600 घनमीटर तर एवढं पाणी आहे की नाही? तर महाराष्ट्रातल्या 3-4 नद्या खोऱ्यामध्ये हे पाणी उपलब्ध आहे, कोकणातही आहे. तर हे असताना सुद्धा दुष्काळ. मग समन्यायचा जर पाया हा जर घेतला तर पाणी आहे, समन्यायचा पाया हा घेतला नाही तर पाणी नाही. तर हे जर आपण केलं तर हिशेब असा निघतो की हे आपण प्रत्येक गावाला, प्रत्येक कुटुंबाला पाणी ग्रामीण भागामध्ये, अधिक शहरांना, शहरांना पिण्याचं पाणी हे देऊनसुद्धा हे करता येतं. आणि जास्त पाणी पाऊस असलेल्या प्रदेशांच्या मध्ये राजेंद्रजी म्हणाले त्याप्रमाणे की त्या ठिकाणी समजा ठिबकवर ऊस घेतला तर तेवढ्यापुरतं सुद्धा काही पाणी, तिथे सुद्धा ऊसाचे कारखाने काही सगळे बंद करावे लागणार नाहीत. पण आपल्याला दुष्काळी भागातले हे साखर कारखाने हे पूर्ण बंद करण्याची भूमिका घ्यावी लागेल. नाहीतर हे अश्युरन्स आहे, हा खात्री आहे, ती देता येणार नाही. आणि मग त्याच्या पायावर पुढे जाऊन मग 2-3 प्रश्न समन्यायचे आहेत. एक प्रश्न कसा आहे की नदीच्या उगमाकडचा आणि खालचा या दोन्हीमध्ये समन्याय, नंतर सामाजिक आर्थिक विभाग महाराष्ट्र आहे, मराठवाडा विदर्भ अमुक याच्यामधल्या मधला समन्याय आहे, तालुका तालुक्यांच्या मधला आणि पर्यावरणीय भौगोलिक क्षेत्र आहे त्याच्यामधला समन्याय. तर हा समन्याय जर करायचा असेल तर मग तिथे प्रश्न दुसरा येतो